हरिओम श्रीराम आंबर्ने ढुंडिये उपासना केंद्र. माझं नाव रूपाली विरा संकेश्वरी. हा अनुभव आहे माझा नवऱ्याचा आहे. अनुभव मी ना 2017 पासून बापूच्या सानिध्यात आहे. माझ्या नवऱ्याचं आहे 13 मे 2019 साली. आमचे मिस्टर सकाळी कार घेत होते आणि त्यांना एकदम अचानकच डोक्यातून अंगापर्यंत सगळं मुग्या यायला लागलं. मी त्यावेळेला घरकाम करत होते. त्यांना ते फारच वाटायला लागलं. म्हणता ना त्यांनी काय केलं की आंघोळीला गेले. आंघोळ करून आल्यानंतर पण फारच हलते. मग मी माझं घरकाम आपण मी आले आत तेवढ्यात त्यांनी बेडवर झोपले होते. काय झाले म्हणून मी त्यांना विचारले. त्यांनी म्हणायला लागले की असं असं मुग्या यायला लागले मला. मग तुम्ही गोळी घ्या की म्हणून म्हटलं मी, कारण का ते माझे मिस्टर फार्मासिस्ट आहेत. मग त्यांनी गोळी घेतलं तरी देखील ते काय कमी झालं नाही. मग मी काय म्हटले म्हणजे धीर तुझं धीर काशिना संकेश ते डॉक्टर आहेत. मग त्यांना बोलवू काय म्हणून म्हटले मी. म्हटल्यानंतर त्यांनी म्हणायला लागले की हां बोलवा म्हणून म्हणाले. मग कॉल केला मी त्यांना. त्यांनी आले. त्यांनी चेक केले. त्यावेळेला बघितलं तर त्यांचं बी पी खूपच जास्त होतं. 200च्या वरती गेलं होतं बी पी. मग त्यांनी म्हणायला लागले डॉक्टर की तुम्ही जावा आणि गडीमध्ये जाऊन दांडेकरांच्या दाखवा म्हणून म्हटले. मग ते जायच्या वेळेलाच एक गृहस्थ आले होते आमच्या घरी. आणि त्यांनी काय म्हटले मी यांना माझं माणूस आहे आणि मला तुम्ही काय वाढायचं ते वाढा. त्यांनी निघायला लागलेत. त्यातच त्यांनी आले. मग मी काय केले त्यांनी निघायला लागलेत जाऊ दे तरी देखील ह्यांना काय असं पाठवायचं नाही म्हणून म्हटलं. आणि उठले मी त्यांना तांदूळ दिले. तांदूळ दिल्यानंतर त्यांनी काय म्हटले कुठे आहेत ते पेशंट तुमचे म्हणून म्हणायला लागले. मग मी म्हटलं आहेत बघा इथं. तर त्यांना त्यांनी भंडारा लावले आणि त्यांनी म्हटले तुमच्या पेशंटला काही होत नाही तुम्ही जावा म्हणून म्हटले. मग त्याच्यानंतर त्यांनी दांडेकरांच्यात गेले. दांडेकरांच्यात गेल्यानंतर ते डॉक्टर त्यांना चेक केले तरी देखील बी पी जास्तच होतं. त्यांनी डॉक्टर म्हणाले की ते सायकार्डियामध्ये घेऊन जा म्हटले. सायकार्डिया हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जायच्या वेळेला ॲम्ब्युलन्समध्ये जात होतो तरी देखील मला हनुमान चालीसा सगळेजणी म्हणजे बापूचे भक्त सांगत होते हनुमान चालीसा म्हण रूपा हनुमान चालीसा म्हण. पण मला येत होतं तरी देखील माझ्या बाय तोंडात मी येत नव्हतं ते. मग मी फक्त म्हणत होते हो मला सामर्थ्य देत असे अनिरुद्ध आहे. मी हेच म्हणत गेले तुमच्या घरी सगळे बापू भक्त आले आणि त्यांनी पठण चालू केलं. त्यांनी हनुमान चालीसाचं पठण चालू केलं होतं. मग आम्ही साईकाड्याला जाऊन पोहोचलो. तिथे गेल्यानंतर पण बी पी काय आमचं कमी झालंच नव्हतं. मग शेवटी बी पी नंतर जसं जसं आमच्या घरात पठण चालू झालं हनुमान चालीसाचं तस तसं माझ्या मिस्टरांचं बी पी कमी होत आलं. बी पी कमी झाल्यानंतर पण त्यांचं मुंग्या काही कमी झाल्या नव्हत्या. मग त्या दिवशी ट्रीटमेंट घेतलं बी पी फक्त कमी झालं तर मुंग्या काही कमी झाल्या नव्हत्या. मग दुसऱ्या दिवशी बघितलं त्यांना आय सी यूमधनं दुसऱ्या ह्याच्यामध्ये शिफ्ट केलं तरी देखील काही कमी नव्हतं. मग माझी चुलत धीर आले. त्यांनी म्हणायला लागले वही मी त्यांना आपण बेळगावला घेऊन जाऊया के एमध्ये ॲडमिट करूया म्हणून म्हटलं. बरं ठीक आहे बेळगावला घेऊन जाऊया तर जाऊया म्हणून म्हटलं. शेवटी त्यांना बेळगावला घेऊन गेलं आम्ही. त्यांना न्यूरोसर्जनिस्ट होते सर्वजण त्यांना हे केलं. कन्फर्म केल्यानंतर त्यांनी म्हणायला लागले काय नाही हे पेशंट बरं होते तुमच्या पेशंटला काय झालं नाही आहे तरी देखील आपण त्यांना ट्रीटमेंट दिल्या म्हणून म्हटले. त्यांना तिथं के एलईमध्ये आय सी यूमध्ये ॲडमिट केलं. आय सी यूमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांचं ट्रीटमेंट चालू झालं. ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर सर्वजण आम्ही भेटायला मी एक दिवशी गेले. त्यावेळेला सगळ्यांना सांगत होते म्हणजे पेशंट होते तिथं आजूबाजूला प्रत्येक पेशंटाला सांगत होते तुमचा पेशंट असा आहे तुमचा पेशंट तसा आहे. पण माझ्या मनात भीती होती काय होते कुणाष्टो. बापूला फक्त म्हणत होते मी बापू माझा नवरा सुखरूप यायला पाहिजे. डॉक्टर सरोजांनी सांगितलं तुमच्या पेशंटना काही होत नाही ते बरे होतात त्यांना क्लॉटिंग झालेलं आहे ब्रेनमध्ये तरी देखील त्यांना काही होणार नाही ठीक आहेत ते. मग बापूंना अंबरने म्हटलं मी तिथं त्यांचं ट्रीटमेंट घेतलं त्यांनी बरे झाले घरी आले. पण आमच्या घरी आले होते ते ग्रहस्थ दुसरे तिसरे कोणी नव्हते कारण का त्यांना मी कधीच बघितले नव्हते. त्याच दिवशी त्यांनी आलते त्यांनी बापूच्या रूपानेच माझ्या घरी आलते आणि त्यांनी सांगितलेले तुझ्या नवऱ्याला काही होत नाही ठीक आहे तो. मग माझ्या नवऱ्याला आता काही नाही आता सगळं बरं आहे त्यांना. त्यांनी घेतात आता मेडिसिन वगैरे चालू आहे त्यांना काही झालेलं नाही आहे त्यांना चांगलं आहे आता ठीक आहे बापूच्या कृपेने सगळं काही चांगलं आहे आता. हरिओम अंबर.